नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये थोड्याच वेळात निर्णय येईल की नेमकं भारतीय जनता पार्टीला बहुमत सिद्ध करण्यासाठी किती वेळ दिला जातो. 7 दिवसाचा कालावधी दिलेला होता कालपासून. 30 तारखेला त्यांना आपलं बहुमत सभागृहात सिद्ध करायचं आहे. मात्र आता सुप्रीम कोर्टात यावर याचिका टाकलेली आहे. यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. सुप्रीम कोर्ट समजा भाजपाला 48 तासांचा कालावधी देखील देऊ शकते किंवा 24 तासांचा कालावधी देखील देऊ शकते. यामुळे तो निर्णय अजून सुप्रीम कोर्टात चालू आहे यावर आमचं लक्ष आहेच. आणि माझ्या मागे आशिष शेलार यांच्या बंगल्यावर त्यांनी आत्ताच प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये आशिष शेलार यांनी संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतला. संजय राऊत यांच्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की संजय राऊत यांच्यासारखा मी वायफळ बोलणारा व्यक्ती नाही आहे. संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री आमचाच होणार, पेळ्यांची ऑर्डर दिलेली आहे, सर्व काही झालेलं आहे. मात्र संजय राऊत आता कुठे आहेत? संजय राऊत एवढं बोलतात परंतु त्यांनी म्हटलेल्याप्रमाणे ते करू शकलेले नाही. शिवसेनेने भारतीय जनता पार्टीशी सुद्धा दगा फटका केलेला आहे असं संजय राऊत यावेळी म्हणाले. त्याचबरोबर संजय राऊत म्हणाले की ज्यावेळेस भारतात आणीबाणी लागू झाली होती ती आणीबाणी आणि आत्ताची परिस्थिती काही वेगळं नाही आहे. आणि काल जी शपथविधी झालेली होती देवेंद्र फडणवीस यांची, त्याचबरोबर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी केली. महाराष्ट्रात एकंदरीत स्थिर सरकार आणण्याचं काम आमचं आहे. आणि त्याचबरोबर आशिष शेलार हे देखील म्हणाले की 170 आमदारांची फळी आमच्याकडे आहे, 170 आमदार आमच्याकडे आहेत. तर अजित पवार यांना एवढा विश्वास कुठून येतो आहे? कारण जर आपण भारतीय जनता पार्टीच्या जागा बघितल्या तर 104 जागा भारतीय जनता पार्टीच्या, त्याचबरोबर 17 ते 18 आमदार भारतीय जनता पार्टीच्या जे ताब्यात आहेत ते म्हणजे अपक्ष आमदार, ते 18 ते 19 आमदार आहेत. तर एकूण जर आपण त्यांचा आकडा जर बघितला तर 124 आमदार भारतीय जनता पार्टी यांच्याकडे आहेत. तर 170 आकडा येतो तरी कुठून? कारण काल राष्ट्रवादीचे जे आमदार फुटलेले होते, अजित पवार यांच्यासोबत 12 आमदार गेलेले होते. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीने काल देखील स्पष्ट केलं होतं की अजित पवार यांना आमचा कोणताही पाठिंबा नाही आहे. अजित पवार यांच्याबरोबर जे 12 आमदार होते त्याच्यापैकी 7 आमदार हे परत आलेले आहेत. काल संजय बनसोडे यांना एअरपोर्टवरून शशिकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी उचलून आणत शरद पवार यांच्यासमोर हजेरी लावली होती. परंतु आता जे 5 आमदार आहेत त्यापैकी 4 आमदार गुजरातमध्ये आणि अजित पवार हे मुंबईमध्ये आहेत. तर हे 5 आमदार म्हणजे आज सिल्वर ओकला जर आपण बघितलं तर नवाब मलिक यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यावेळेस नवाब मलिक म्हणाले की उरलेले 5ही आमदार संध्याकाळपर्यंत परत येतील असा आमचा विश्वास आहे. शरद पवार यांनी देखील म्हटलं होतं की उरलेले आमदार परत येतील आणि आमच्या 54 जागा देखील पूर्ण होतील. परंतु अजित पवार यांच्याशी अजूनही बातचीत चालू आहे, परंतु अजित पवार मानायला तयार नाहीत. अजित पवार सातत्याने म्हणत आहेत की जे राष्ट्रवादीमध्ये जी फुटाफाट आपल्याला बघायला मिळाली याचं कारण म्हणजे अजित पवार राष्ट्रवादीवर कुठेतरी नाराज होते आणि तेच कारण घडून आलं. आणि त्याचमुळे अजित पवार आता राष्ट्रवादीपासून दुरावलेले आहेत. काल आताच जर आपण बघितलं तर राजभवनावर जयंत पाटील दाखल झाले होते. विधिमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. काल ती अजित पवार यांच्याकडून काढून घेण्यात आली होती असं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळालं. की परंतु आज आपल्याला पाहायला काय मिळतं? कारण आता सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय चालू आहे. भारतीय जनता पार्टी बहुमत सिद्ध करेल किंवा नाही ते देखील बघणं गरजेचं ठरेल. कारण की जेव्हा सभागृहामध्ये सर्व मंडळी जातील त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला किती मतं पडतात ते देखील बघणं गरजेचं ठरेल. कारण संजय राऊत वारंवार म्हणत होते की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, परंतु मुख्यमंत्री शिवसेनेचा होताना दिसत नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आज सकाळून देखील म्हटले होते की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा कारण की ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. परंतु भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने बहुमत सिद्ध करतं ते देखील बघणं गरजेचं ठरेल. आशिषला राज म्हणाले 170 आमदार आमच्याकडे आहेत, परंतु कशा पद्धतीने 170 आमदार भारतीय जनता पार्टीकडे आहेत हा देखील विचार करण्यासारखा विषय आहे. कारण 170 ज्यांच्याकडे 145 आमदारांचं बहुमत ते स्पष्ट करू शकत नाही अशा वेळेस आशिष शेलार कसं काय म्हणू शकतात की 170 आमदार आमच्याकडे आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी कुठेतरी फोडाफाडीचं राजकारण करतंय असं जे यावरून समजतं. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आशिष शेलार यांची पत्रकार परिषद या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावर पार पडली त्यावेळेस विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील ते देखील याच ठिकाणी आहेत. आणि एकंदरीत असं वाटतंय की माझ्या मागे तुम्ही बघू शकाल की या इकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे. या ठिकाणी पंकजा मुंडे, विनोद तावडे थोड्या वेळात निघालेले होते आणि याच जागेवर त्यांचं काही बातचीत चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. थोड्याच वेळानंतर कळेल की या ठिकाणाहून ते बाहेर निघतात किंवा नाही. परंतु एकंदरीत हेच बघायला लागेल की आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जर 30 तारखेपर्यंत भारतीय जनता पार्टीला संधी दिली तर बघणं गरजेचं ठरेल की भारतीय जनता पार्टी आपलं बहुमत सिद्ध करते किंवा नाही. या सगळ्या लाईव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत, त्यामुळे तुम्ही पाहत राहा फक्त मॅक्स महाराष्ट्र.